बजणारी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने नकार दिला। या संदर्भात हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी गृह विभागाला परवानगीसाठी विनंती केली होती, पण ही मागणी गृह विभागाने फेटाळली आहे। त्यामुळे आता सेलिब्रेशन वरती वेळेची मर्यादा असेल। नवीन वर्षाचे पार्टीचे प्लॅन अनेकांनी आखलेले आहेत। अनेक हॉटेल मालकांनी या सेलिब्रेशनची तयारी सुद्धा केली आहे, त्यामुळे रात्री 12 वाजेपर्यंत रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची मर्यादा आखली गेलेली आहे, त्यामुळे अनेकांचे न्यू इयर प्लॅन्स यामुळे गडबडू शकतात। आणि हे सगळं कशामुळे होत आहे, तर ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे सतर्क रहा अशी सूचना दिली जाते आहे। देशामध्ये ओमायक्रॉनचे एकूण 360 रुग्ण आहेत, 9 राज्यांमध्ये 316 रुग्णांची नोंद आहे। यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत। महाराष्ट्रामध्ये 108 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। याविषयीची माहिती देत आहेत वेदांतने। वेदांत, राज्याची ओमायक्रॉन बाधितांची नेमकी संख्या किती, काय स्थिती आहे आणि कशा सूचना दिल्या जातात? सध्या आपण बघतोय ओमायक्रॉनची रुग्णसंख्या आहे आहे ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। खास करून जर मुंबईत जर आपण बघितलं तर 4 डिसेंबरला पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर मागच्या आठवड्याभरामध्ये मुंबईत त्यासोबतच राज्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। खास करून मुंबईमध्ये काल मागच्या 24 तासामध्ये 11 जे ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत ते पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि मागील आठवड्याभरात जर मुंबईची जर आपण संख्या पाहिली तर 19 डिसेंबरला 4, 21 डिसेंबरला 8, 23 डिसेंबरला 5 आणि काल 11 जे ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत ते आढळले। आणि एकूणच मुंबईची सध्याची जर ॲक्टिव्ह ओमायक्रॉन रुग्णांची संख्या जी आहे ती 47 एवढी झालेली आहे, त्यामुळे हे 47 आणि त्यांच्या संपर्कात आलेले जे इतर व्यक्ती आहेत त्यांचेसुद्धा रिपोर्ट्स हे पाठवण्यात आलेले आहेत, त्यामुळे ही रुग्णसंख्या वाढू शकते आणि त्यामुळेच एकंदरीत आपण राज्यात आणि मुंबईमध्ये जर पाहिलं तर ही रुग्णसंख्या आटोक्यात आणता यावी, ओमायक्रॉन बाधितांची संख्या कमी व्हावी यासाठीच हे निर्बंध लावले गेलेले आहेत, जेणेकरून जमावबंदी जर करण्यात आली तर गर्दी होणार नाही आणि गर्दी जर झाली नाही तर जसं सांगितलं जातं की डेल्टा व्हेरियंटपेक्षा 10 पटीने ओमायक्रॉनचा प्रसार होतो, त्यामुळे हा प्रसार रोखता येईल या दृष्टिकोनातूनच हे निर्बंध लादले गेले आहेत। मात्र दिवसेंदिवस आपण बघतोय कोरोना बाधितांची संख्या तर वाढते आहे, शिवाय ओमायक्रॉन बाधितांची संख्या सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळते ज्ञानदा। त्यामुळे सतर्क रहा असं आवाहन केलं जात आहे आणि म्हणूनच काही नियमांची नव्यानं अंमलबजावणी सुरू झाली आहे। वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।